हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये असलेल्या मसोड येथील शेतात असलेल्या दोन कोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून अंदाजे 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय. महावितरणच्या लोंबकळत असलेल्या तारांमुळे रात्री अंदाजे 10 वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाले आणि आगीचे गोळे पडून शेतकरी शिंदुबाई मुरलीधर वराडे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागून शेतातील शेती उपयोगी साहित्य, अवजारे, खत, टिनपत्रे असे अंदाजे 1.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. तर काशीराम लक्ष्मण घुगरे यांच्या शेतातील गोठ्याला आग लागून अंदाजे 1 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना दिली. शॉर्ट सर्किट घडलेली आहे आणि माझ्या गोठ्यामध्ये सोयाबीन खताचे पोते जवळपास अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान झालेले आणि हे MSEBच्या चुकीमुळे झालेले. माझ्या गोठ्यावरून त्यांना सांगितलं होतं की वायर वढू नका, त्यांनी वायर वढले, शॉर्ट सर्किट झाल्यामुळे माझं हे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आपल्या याच्यामुळे फॉल्ट झाला, लाईनमुळे तिथे तिकडा कोठा जळाल्यामुळे इकडे जळजळ तिकडे आले, तर हे बी कोठा जळाला आमच्या लावी, तर त्याच्यामध्ये खत होतं, दरवाजा होता, पत्र होते, बरीच नुकसान, 2 ट्रॅक्टर होते, 1 मोटर होती. अंदाजे जवळजवळ 1 लाखाचं नुकसान झालं. यावेळी माजोड येथील घटनास्थळी तलाठी प्रतीक वाजपेयी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी सरपंचासह गावातील नागरिक उपस्थित होते. आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली.